काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा केली. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत नीरव मोदी, ललित मोदींसारखे सगळेच मोदी चोर कसे, या विधानावरती कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करू शकते, याचा अर्थ मोदी देशात हिटलरशाही आणू पाहत आहे. राहुल यांची भारत जोडो यात्रेनंतर वाढलेली लोकप्रियता, तसेच अदानी प्रकरणात संसदेत जेपीसी चौकशीची केलेली मागणी, यामुळे मोदी व भाजप कुठेतरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे 2 वर्षाची शिक्षा करून त्यांचं संसदेतलं सदस्यत्व रद्द करण्याचा आणि विरोधी आवाज बंद करण्याचा हा डाव आहे. परंतु राहुल गांधी आणि काँग्रेस या सर्वाला पुरून उरेल व भाजप व मोदींचा हिटलरवादी गुरखा फाडेल, यासाठी कणकवली तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व केंद्र सरकारचा निषेध देखील करण्यात आला. काल गुजरातमधल्या सुरतच्या हायकोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षाची कारावास शिक्षा जाहीर केली. प्रथमतः आम्ही कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो. देशामध्ये आज खरोखरच अतिशय चिंताजनक वातावरण आहे. लोकशाहीची हत्या चाललेली आहे आणि या हत्येच्या विरुद्ध राहुल गांधी या ठिकाणी संसदेमध्ये आवाज उठवत आहे. लंडनमध्ये केलेलं जे भाषण होतं ते योग्य असं त्यांनी भाषण केलं होतं, परंतु ते अयोग्य असं दाखवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा आणि हा बदला घेण्यासाठी त्यांनी हा कालची जी शिक्षा त्यांना दिली ती शिक्षा ह्याचंच परिपाक आहे असं आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतो. ज्या गांधी घराण्याने या देशाची सेवा केली, हा देश घडवला, त्या गांधी घराण्याच्या एखाद्या सदस्याविरुद्ध कारवाई करण्याचं पाप, महापाप हे भाजपवाले करत आहेत. मला वाटतं तुमच्या पापाचा घडा जवळपास भरत आलेला आहे. सत्ता आज असते उद्या नसते, उद्या सत्ता आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. परत एकदा आम्ही कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने या मोदी सरकारचा आणि मोदींचा या ठिकाणी आम्ही जाहीर असा निषेध करत आहोत. राहुल गांधींना काल गुजरातच्या न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे. खरं तर संसदेत जे अदानी विरोधात राहुलजी गांधी आवाज उठवत आहेत, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जी त्यांची लोकप्रियता झालेली आहे, काँग्रेस पक्षाची लोकप्रियता वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी, त्यांचं संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यासाठी हा भाजपने केलेला डाव आहे. आणि अशा वेळी अशा पद्धतीने कुठच्याही प्रकारचं जर असं अडचण आणत असतील तरीसुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्ष कधीही माघार घेणार नाही आणि यापुढे आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून जोरदार भाजपच्या विरोधात काम करत राहू. राहुल गांधींना जसं ज्या पद्धतीने आज संसदेत बोलायला देत नाही आहेत, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, 2 वर्षाची शिक्षा ही जर एखाद्या फक्त सगळेच मोदी चोर कसे अशा या एका वक्तव्यासाठी 2 वर्षाची शिक्षा जर देत असतील तर हा कुठेतरी हिटलरशाही आपल्या देशात चालू आहे आणि ते कुठेतरी थांबवण्यासाठी काँग्रेस पक्ष नक्कीच यापुढे काम करत राहील.